समावेश आहे. नायर, कूपर, केईएम, सायन हॉस्पिटलमधल्या डॉक्टरांनी हा संपाचा इशारा दिलाय. कोरोना काळात दर महिना मानधनामध्ये 10,000 रुपये इतकी वाढ त्यांना दिली गेलेली होती, मात्र प्रत्यक्षात 11 महिन्यांपासून ही मानधनवाढ त्यांना मिळालेलीच नाही. त्यामुळे आता संपूर्ण 11 महिन्यांची मानधनवाढ देण्याची मागणी हे सगळे निवासी डॉक्टर करत आहेत. ती आत्ताची ब्रेकिंग न्यूज आपण पाहतो आहोत. मुंबई महानगरपालिकेच्या निवासी डॉक्टरांनी संपाचा इशारा दिलाय. अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेऊया. सुस्मिता भदाणे आपल्या प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. सुस्मिता, 11 महिन्यांची मानधनवाढ या डॉक्टरांना दिली गेलेली होती, मात्र प्रत्यक्षात त्यांना ती मिळालेलीच नाही असा आता प्रकार समोर आलेला आहे. डॉक्टरांचं नेमकं काय म्हणणं या संदर्भात, काय सांगता येईल त्या संदर्भात? खरं तर आपण बघितलं तर मुंबई महानगरपालिकेच्या क्षेत्रातील जे 3-4 महत्वाचे हॉस्पिटल्स आहेत, ज्याच्यामध्ये नायर, केईएम, सायन, कूपर या महत्वाच्या हॉस्पिटल्सचा समावेश होतो, आणि राज्यभरातील डॉक्टरांच्या ज्या काही वेतनवाढ असेल किंवा स्टायपेंड ज्या पद्धतीने देण्यात आलं त्या पद्धतीच्या सर्व सोयीसुविधा या मुंबई महानगरपालिकेच्या क्षेत्रातील हे जे हॉस्पिटल्स आहेत तिथे काम करणाऱ्या निवासी डॉक्टरांना मिळालेल्या नाही आहेत, आणि त्याचमुळे 3,000 डॉक्टर्स जे आहेत ते आज आक्रमक झालेले आहेत त्यांच्या मागण्यांसाठी. विशेष म्हणजे त्यांनी कोणीही आंदोलन जरी केलेलं नसलं तरी त्यांचं काम मात्र सुरू आहे. नेमक्या काय मागण्या आहेत ते आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. कशा पद्धतीने वारंवार तुम्ही तुमच्या मागण्या मांडल्या आहेत, काय नेमकं उत्तर मिळालं? आम्ही बीएमसीचे 3,000 रेसिडेंट डॉक्टर्स मागील 1 वर्षापासून कोविड कार्यामध्ये कार्यरत आहे, तरी पण आम्हाला महाराष्ट्र शासनाच्या मेन GR नुसार विद्यावेतनात 10,000 वाढ झालेली होती, तरी मुंबई महानगरपालिकेने ती विद्यावेतन वाढ ही कोविड भत्ता म्हणून सांगितलं आलेला आहे, तरी ती विद्यावेतन वाढ झालेली नाही आहे. मागील 3 ते 4 महिन्यापासून आम्ही वारंवार पत्रव्यवहार चालू आहे महानगरपालिकेंसोबत. त्यामध्ये सर्व महानगरपालिके अंतर्गत KM हॉस्पिटल, नायर हॉस्पिटल, कूपर हॉस्पिटल, सायन हॉस्पिटल यातले बरेच रेसिडेंट डॉक्टर्स 3-4 महिन्यात पत्रव्यवहार चालू आहे, तरी यावर काही तर आपण जर बघितलं तर नेमकं काय कारण आहेत, का एवढी तुम्ही आक्रमक झाल्या? हम यहाँ पे पिछले 3 साल से हम यहाँ पे MD डॉक्टर है, 3 साल से हम यहाँ पे काम कर रहे हैं और ये हमारा वर्क है, लेकिन हमारा शैक्षणिक लॉस भी हुआ है. हम पिछले 14 महीने से कोविड ड्यूटी कर रहे हैं तो हमारा लॉस हुआ, हम उसके लिए कुछ नहीं बोल रहे. हम डॉक्टर, हमें कोविड ड्यूटी करना हम कर रहे हैं, लेकिन गवर्नमेंट ने जो ऑन पेपर हमें इंसेंटिव्स हाइक करके दिया है वो अभी तक आया नहीं हमें, वो पिछले ऑगस्ट से ही है लेकिन हमें मिला नहीं अभी तक. जी हाईक होती ती दिलेली आहे, महिला म्हणून काम करत असताना काय नेमक्या समस्या, त्यांचा सुद्धा उल्लेख केला गेलाय. 3,000 डॉक्टरांचा समावेश आहे, त्यात महिला डॉक्टर सुद्धा मोठ्या प्रमाणात हो नक्कीच. काही नर्सेस आणि डॉक्टर्स आहेत, त्यांना बरंच काही फेस करावं लागतं. जसे काही गर्भवती नर्सेस आणि डॉक्टर्स असतात, 8 महिने होतात, जसं 8 मंथ ANC म्हणतो ना आपण, त्या डॉक्टरांनाही कोविड वॉर्डमध्ये जावं लागतं, नर्सेसलाही कोविड वॉर्डमध्ये काम करावं लागतं. तसेच जे 8 तास PPE किट घालून आम्ही काम करतो त्यामुळे महिलांना बरेच काही प्रॉब्लेमपासून जावं लागतं. जसं UTI युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन म्हणून असं म्हणतो, ते बऱ्याच महिलांना फेस करावं लागतं, कारण 8 तास तुम्ही ना वॉशरूमला जाऊ शकत ना 8 तास तुम्ही पाणी पिऊ शकत, तर असे बरेच काही प्रॉब्लेम महिला फेस करतात. इवन पिरियड्समध्ये पण ते खूप अनकम्फर्टेबल होतं की लाईक तुम्ही तुमचं मंथली जर पिरियड चालू असतात महिलांना, त्यामध्येही ते PPE किट 8 तास कंटिन्यू घालणं इट्स व्हेरी डिफिकल्ट, बट स्टील वी आर वर्किंग. म्हणजे आम्ही काम करतो आहे, आम्ही असं नाही म्हणत, आम्ही डिनाय नाही करत की आम्ही काम नाही करणार, आमचं ते कर्तव्य आहे आणि आम्हाला ते पार पाडावंच लागणार हे आम्हाला कळतं, पण आमच्या ज्या काही मागण्या आहेत त्या पूर्ण कराव्यात एवढीच इच्छा आहे. हॅशटॅग सुद्धा तुम्ही एक सध्या वापरत आहात, त्या हॅशटॅग विषयी सांगाल, काय नेमका रिस्पॉन्स येतोय? सोशल मीडियावरती कॅम्पेन खूप प्रचंड मोठ्या प्रमाणात तुम्ही सुरू केलेलं होतं. वारंवार पत्रव्यवहार केलाय महानगरपालिकेसोबत, तरी त्यांकडून ते काही सबून उत्तर आलेलं नाही आहे. ह्या काळात आम्ही संपास जाऊ शकत नाही, कारण आता कोविडचे केसेस पण भरपूर वाढलेले आहे, तरी आम्ही हॅशटॅग BMC बिटेड बट स्टील वर्किंग ही मोहीम चालू केली आहे. सर्व मुंबई महानगरपालिके अंतर्गत हॉस्पिटल्समध्ये आपण जर बघितलं तर महानगरपालिकेने ह्या ज्या सर्व महत्वाच्या भूमिका घेणं गरजेचं होतं या सगळ्या पद्धतीमध्ये त्या घेतलेल्या नसल्यामुळे कुठेतरी रोष जो होता तो या अनेक डॉक्टरांमध्ये पाहायला मिळत होता आणि म्हणूनच ते आज आक्रमक झालेले आहेत.
सुस्मिता, या डॉक्टरांनी गेल्या 3 ते 4 महिन्यांपासून सातत्यानं पत्रव्यवहार केलेला होता की जी मानधनवाढ तुम्ही जाहीर केलेली आहे ती आम्हाला द्या, प्रत्यक्षात ती आम्हाला मिळाली पाहिजे. मात्र काय नेमकं उत्तर पालिका प्रशासनाकडून या डॉक्टरांना मिळालं आहे, काही उत्तर मिळालं आहे का मुळात? आणि जर मिळालं नसेल आता तर नेमकी यापुढची भूमिका या डॉक्टरांची काय असणार आहे? आता जर आपण बघितलं तर तुमच्या मागण्या मान्य झाल्यात का? यापुढची भूमिका नेमकी काय असणार आहे? कधीपासून हा अशा पद्धतीचं वातावरण तुम्हाला पाहावं लागतं? आधी तर आम्ही हॅशटॅग मोहीम चालू आहेच, त्यानंतर आम्ही काही फेसबुक लाईव्ह व्हिडिओ आमच्या ज्या समस्या आहे रेसिडेंट डॉक्टरच्या त्या आम्ही दाखवणार. आम्हाला आता संपावर की जायचं नाही आहे, कारण ह्या काळात संपावर जाणं म्हणजे कोविड पेशंटची हाल करण्याच्या बरोबर आहे. तरी आम्ही 10 मेपर्यंत वाट बघूया, 10 मेनंतर आम्हाला मागण्या पूर्ण झाल्या नाही तर आम्ही कामं न जाण्याचा इशारा देणार. अशा पद्धतीने आपण जर बघितलं तर 10 मेपर्यंत यांच्या मागण्यावरती सकारात्मक निर्णय प्रशासनानं घेतला नाही तर कदाचित मुंबईमधील कोरोना रुग्णांना हाल होऊ शकतात. त्यांचे कारण जे मुख्य डॉक्टर्स आहेत या टास्क फोर्समधले या ग्राउंड फोर्समधले ते डॉक्टर्सच नाखुश आहेत आणि म्हणूनच येत्या काळामध्ये कशा पद्धतीने या सगळ्या प्रश्नांवरती तोडगा काढला जातो हे बघणं महत्त्वाचं आहे. सुस्मिता, कोविडची ही स्थिती आहे, डॉक्टर म्हणतायत की आम्हाला संप करायचा नाही, सरकारनं प्रशासनानं आमचं ऐकावं, मात्र या अशा स्थितीमध्ये डॉक्टरांनी अशा प्रकारचा हा संप पुकारणं कितपत योग्य असं वाटतं, त्याबद्दल डॉक्टरांची नेमकी काय प्रतिक्रिया? सध्या आपण जर बघितलं तर कोविडचा पिरियड आहे आणि कोविडच्या काळामध्ये तुमची लोकांना प्रचंड गरज आहे, तर काय नेमकी परिस्थिती आहे आणि का तुम्ही आंदोलनाचा जरी इशारा दिलेला असला तरी कुठेही काम थांबवत नाही, याच्या मागचं कारण काय? मतलब वही तो काम तो बंद करने के लिए अभी भी नहीं चाहते, ये पैंडेमिक के टाइम में है, इसमें इसका हमारा ड्यूटी करना हमारा फर्ज भी बनता है, तो हम स्ट्राइक का नोटिस तो नहीं दे रहे हैं क्योंकि हमारे साथ जो ये हो रहा है कि बाकी का स्टेट का गवर्नमेंट के कॉलेजेस को नवंबर के टाइम में मिल गया और BMC का और बाकी का स्टेट का बच्चों के ये फ़र्क क्यों हो रहा है, यही आवाज़ उठाने के लिए एक तो हम कर रहे हैं और दूसरा है 4-5 महीने से जो लेटर लिखे उसका कोई रिस्पॉन्स भी अभी तक नहीं आया है. इंस्टीट्यूशन पर हम जाके पूछते हैं तो वो बोलते हैं कि BMC का कोई सर्कुलर अभी तक नहीं आया है हमारे पास, बट ये स्टेट गवर्नमेंट का जो ऑर्डर है उसका फॉलो नहीं हो रहा है ना, वो हमारा जो राइटफुली है हमारा मांग है वो मांगने के लिए हम ये कर रहे हैं और स्ट्राइक करने का हमारा उद्देश्य नहीं है और स्ट्राइक करना गलत होता है, इसीलिए हम अभी तक स्ट्राइक का ये नोटिस तो नहीं दे रहे. नक्की सर, आपण बघितलं तर कुठेही आमच्या मागण्या आहेत परंतु आम्हाला नागरिकांना त्रास द्यायचा नाही, आमची सेवा जी आहे आरोग्य कर्मचारी म्हणून ती आम्ही कायम ठेवणार आहोत, अशाच पद्धतीची भूमिका अजिंक्य आपण जे इकडे बघितलं तर या डॉक्टरांनी घेतलेली आहे.